राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आजपासून पुरंदर तालुक्यातील दुष्काळ भागाची पाहणी करतात. निरा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार यांनी वाल्हे येथील भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या चारा छावणीला भेट देत तेथील शेतकरी वर्गाशी संवाद साधलाय. तुमच्याकडे कोणत्या जातीचे गायी आहेत, किती दूध देतात, त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या आहेत का, दुधाला दर किती मिळतो, अशा विषयांवर पवारांनी संवाद साधलाय. दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सदरची चारा छावणी 1 जुलै पर्यंत चालू ठेवण्याची मागणी केली असून यावर शरद पवारांनी त्याला तात्काळ मान्यता देत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.